किरणने ना सगळ्या प्लानचा चौपट करून टाकलेला आहे आणि आता दोन वाजले आणि आता त्याचं काम झालंय. आता कुठे जायचं? एकदम शांतता म्हणतात ना ती अशी अनुभवता येते. इथे भेटा लागते, भेटून आपली व्यथा मांडा ती आपल्याला नक्की निरसन करून देते. ओके. आणि माझे पण बरेचसे प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केले. आणि हा जो गणपती आहे ना, हा आपण आपला मित्र आहे तांबडेकर. नमस्कार आणि स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तांबडेकर मी तुमचे मनपूर्वक स्वागत करतो. आजचा व्हिडिओ कंदीचा आहे. जायचं ऍक्च्युली तब्येत बरी नाही आहे तर सरकारी हॉस्पिटलला पहिलं जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास काय असणार, कारण किरणचं काहीतरी गाडीचं पण काम आहे. त्याच्यानंतर पुढे पिरवाडीत त्याला जायचं आहे. सांगत नाही, असे माझे मित्र आहेत ना, त्यांना व्हिडिओवरून अंदाज आला माझा. महेशला सस्पेन्स आवडतो आणि महेशच्या ऑडियन्सलाही सस्पेन्स आवडतो. सांगायला तयार नाही आहे तो कुठे, तुला नेतो. बस तर आता जाऊया आणि बहुतेक उद्या पण कदाचित अजयसोबत देवगडला जायला लागणार आहे. आता बघूया कधी नेतो येतो. तर आता फिरतीचे दौरे असणार थोडे, पण तब्येत आहे ना थोडीशी साथ देत नाही आहे. आता आज थोडासा आवाज खुलला आहे, आवाज चांगला नसला ना तर व्हिडिओला मजा येत नाही. तुम्ही एक्सेप्ट कराल, पण मला ती एडिट करताना ना तो समजतो. आता कालच्या व्हिडिओमध्ये पण तसंच झालं, माझा आवाज बरोबर नव्हता, मला इथे जाणवत होतं. आणि जबरदस्तीने व्हिडिओ करणं मला तरी आवडत नाही. तर असो, आज किरणचं काम कुठे कुठे आहे, जामसंड्यात जायचं आहे, तेवढं तर त्याने सांगितलं थोडक्यात. तर चला त्याच्यासोबत जाऊया. आणि जाण्यापूर्वी ना, सागर बरेच दिवस नाही आहे, सागरची तब्येत बरी नाही आहे, सर आजारी आहे. तर सागरलाही भेटायचं आहे, पण तो काल ऍडमिट होता हॉस्पिटलला, पूर्ण त्याची फॅमिली ऍडमिट होती. तर आता डिस्चार्ज मिळाला आहे की नाही मिळाला आहे आता एकदा कन्फर्म करतो, नाहीतर मग देवगडला आपल्याला जाऊन त्याला भेटायचं आहे. तर चला कॉन्टॅक्ट करतो त्याला. आणि इकडे सागरचं काम जोरदार चालू आहे. बघा, ग्रास कटर मशीनने पण एवढी जाड फांदी तोडली त्याने. चला थोडी मदत करतो त्याला. आणि आता दक्षिणवाडीत आलोय. सागर इकडे भेटला मला. सागर आहे कुठे, बरेच दिवस आहे कुठे तू? अरे काय आजारपणातच काढतोय, पोरं आजारी, बायको आजारी, मी आजारी. हा, नशीब मी आता देवगडला हॉस्पिटलला जाणार होतो. तू ऍडमिट होता ना तिथे? हो. अरे काय ते परवडायचं, लांब राहिलं त्याच्यामुळे मग डॉक्टरला म्हटलं मी बाबा येऊन जाऊन करेन, येऊन जाऊन करेन, असं परवडणार नाही कारण चार्जेस भरपूर आहेत रे प्रायव्हेट डॉक्टरांचे. प्रायव्हेट डॉक्टर जाऊन देत, करून देत. कामं पण बरीच रगडली असणार. कामं सगळी चतुर्थी आता चार दिवस राहिली, लोकांची घेतलेली कामं अशीच राहिली आहेत. ओके, त्याच्यामधला एक करून टाकूया आता. हे बघ उडवलं. हा बरं, साफ केलं. आरतीवाल्यांची वाट आहे. आरतीवाल्यांच्या वाटा वगैरे. आणि राहायचं तर हे सगळं बघायला लागतं. आरतीवाल्यांचं सगळ्यात प्रथम प्राधान्य, सगळ्यात मोठं आपल्याकडे मॅनपॉवर नाही. जुन्या काळात कशी हाताने काढलं जायचं, तोडलं जायचं, पण आता ग्रास कटिंग हा पर्याय आहे. ग्रास कटिंग आपण करतो. आता हे आपण वायर लावली आहे, ब्लेड काढले. ब्लेडने हो बघितलं मग, कशी दाखवलं मी ते. हा हा, चला आता थोड्या वेळात किरण येणार आणि मी जाणार ते देवगडला. आणि इकडे एस टी चालली, पण आपल्याला जायचं ते किरणच्या रिक्षाने. पहिली एंट्री मारली ती देवगड रुग्णालय. किरण आला आणि आमचे बंधू आहेत, एरम बंधू. किरण, क्ष किरण काढला. चला, किरणने आपला क्ष किरण काढलेला आहे. काय झालं त्याच्यात? काय नाही, नॉर्मल आहे. काय झालं, प्रॉब्लेम काय? आणि किरणच्या पायात जरा फ्रॅक्चर नाही ना? काय नाही ना, मला झेपले तो भाई. आणि आमचे एरम बंधू. नमस्कार. नमस्कार. हा हा, गावित समाज. गावित समाज, गावित समाज. जय गावित. आता नेक्स्ट कुठे जायचंय? सात पायरीला. आणि आमचे हिरम बंधू किरण राजम. आणि आमचे हिरम बंधू पण आजारी आहेत, मी पण आजारी आहे, सगळेच आजारी. आणि तहसीलचं कुठलं काम असेल ना त्यांना सगळी टोटल माहिती आहे, त्यामुळे तहसील मध्ये जर आला त्यांना भेटा लागते. भेटून आपली व्यथा मांडा ते आपल्याला नक्की निरसन करून देते. ओके. आणि माझे पण बरेचसे प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केलेत. आता एक दोन आहेत थोडेसे प्रॉब्लेम, संबंधित अधिकाऱ्याकडे स्वतः घेऊन जातात आणि त्या व्यक्ती चर्चा करतात. ओके. किरणचं काय चाललंय? किरण चहाचा बिझनेस खोललाय वाटतं देवगडमध्ये.
किरण मावा काय रे किरण एसटीने जाऊ काय रे किरणने ना सगळा प्लॅनचा चौपट करून टाकलेला आहे आणि आता दोन वाजले आणि आता त्याचं काम झालंय. आता कुठे जायचं? परमिट रिन्युअल फाईल उद्या आहे ना. हा हा, पण आता जायचं कुठे? कारणाभूत काम झालंय का बघूया. पहिलं पिरावर जाऊन येऊया. पिरावर म्हणजे? मला पण पिरावर माहित नाही, आपण पिरावर जाऊन येऊया. आता हे कुठे नवीन सस्पेन्स झालं? चल आता कुठे नेतोय ते जाऊया. आणि आता बराच उशीर झालाय तरी. चल टर्न घेतला विजयदुर्गाकडे. पिरावर इकडे ना गाडी बघ. पुन्हा गाडी वाड्याकडे. आणि एकदम शांतता म्हणतात ना ती अशी अनुभवता येते. इथे कसलाच आवाज नाही आणि म्हणजे तांबडेकर असं समुद्राचा सतत आवाज असतो तसं नाही. इथे बाजूला खाडी आहे, इथून दिसते आहे पण ती. आणि एक मंदिर आहे आणि इथे आपल्या दीपकचा गणपती आहे. दीपक कांदळकर म्हणजे अजयचा मित्र, आमचा मित्र. आणि गणेश मूर्ती बघा, ही बघा स्पेशल अट्रॅक्शन. ही मूर्ती बघा स्पेशल. आणि ते मोठ्या मूर्ती आहेत. आणि हा जो गणपती आहे ना हा आपण आपला मित्र आहे तांबडेकचा दिनेश धावडे. दिनेश धावडे तुझा कुठे आहे? तो काय आतमध्ये आहे. दाखव ना. चल ना. आमचा म्हणजे मामा आजोबा म्हणजे कोण? विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये आहे. केळुसकर बांधकर कोण? बांधकर. कुठे आहे? आता वर आहे बाबा. इथे वर ठेवलाय स्पेशल किरण राधम. गणपती पेढाच मोठी आहे. चल आता परतीचा प्रवास. थोडक्यात बांधकरांच्या गणपती यायला भेट दिली. आता नेक्स्ट टाइम आहे ना आपल्या दिनेश जवळीचा गणपती आणायचा असेल ना त्यावेळेला मी येणार त्याच्या बरोबर. आणि इकडे रिक्षावर नाव पण आहे किरण. आज किरण किरण. वेगळ्या मार्गे आणला, तरवाडीतून आणला किरण. स्पेशल तरवाडीतून आणलाय. वा खाडी बघायला मिळाली थोडी. लास्ट टाइम आहे ना किरण या खाडीमध्ये लाटा येत होत्या. आता पण छोटे छोटे लाटा आहेत. समुद्रासारखे लाटा येत होते. आणि
पाणी रस्त्यावर उडतं ना पुरा, हा पूर्ण रस्त्यावर पाणी येतं आणि रस्ता पण बंद होतो कधी कधी. चला वाया कावलेवाडी. एका बाजूला भात शेती आणि या बाजूला खाडी. देवगड पूर्ण फिरवत आहे मला. आणि आता एसटी स्टँडला आलो. देवगड एसटी स्टँड, रिक्षा स्टँड. कुठे आहे तरी किरण? आज फक्त त्याच्यावर फिरायचं काम करायचं आहे. एसटी मध्ये सोडतोय मला वाटत. काय झालं? 400 एसटी मिळेल त्यांनी जागा दिली. किरण आता पिटाळून लावतोय मला. नाही, किरणची साथ सोडायची नाही. रात्र झाली तरी चालेल, आज देवगड फिरायचं पूर्ण. अजून जामसंडातच आहे. आता इकडे वाजले 4. तो किरण तिकडे आता गणपतीची तयारी आहे ना, अगरबत्ती शॉप आहे तिथे. आणि आता काहीतरी 70 घेतो वाटतं, आणलं काहीतरी त्याने. काय बाबा कसली खरेदी? गणपती विशेष ते बघ काय आणलं, दाखवत नाही आहे, लपवून ठेवणार. गणपती विशेष, हा हे बघा स्पेशल आणले. काय काय ब्रँड म्हणतो ना तो. हे बसतंय ना, याचा वाज जास्त राहतो. नॉर्मल वर कंटिन्यू जास्त. काय करतात? गरवत आहेत ते. कुणकेश्वर बीच